नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज कापूस या पिकावर माहिती पाहणार आहोत, म्हणजे कापूस पिकाला शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या खतांचा आपल्याला वापर करायला पाहिजे, कोणती विद्राव्य खतं वापरली पाहिजेत की जेणेकरून आपली पातेगळ होणार नाही किंवा जी पात्यांची साईज आहे ही साईज वाढायला मदत होईल, त्याच्यासोबत आपल्या कापूस पिकावर अॅटॅक होणार नाही याच्यासाठी अशी खतं की ज्या खतांमुळं आपली झाडं पोसतील, वाढतील आणि प्रतिकार क्षमता वाढेल, तर याचबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आता तुम्ही पाहताच आहे, माझ्याकडे कापूस जर पाहिलं तर जवळपास 6.5 फुटापर्यंत वाढला आहे आणि जी कैऱ्यांची संख्या आहे ऑलमोस्ट 100 पर्यंत आहे आणि अजून वाढ चालू आहे, कारण लागवड जी आहे तर ती थोडी लेट आहे आणि शेंड्याला जरी पाहिलं तरी पाते आहेत, विशेष म्हणजे पातेगळ अजिबात नाही आहे किंवा एक अर्धा पाता गळतो आहे. तर असाच रिझल्ट जर तुम्हाला तुमच्या कपाशीमध्ये पाहिजे असेल तर काही मी विद्राव्य खते तुम्हाला सांगतो आहे, त्याचा वापर कधी करायचा आहे, किती करायचा आहे आणि कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कोणतं खत कधी वापरायचं हे पण लक्षात येईल. तर आता अशा परिस्थितीमध्ये की ज्या परिस्थितीमध्ये आपल्या झाडावर, तुम्हाला झाड पण दाखवतो आहे, की अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीमध्ये आपल्या झाडावर जी बोंडं आहेत तर ही आता फुगवायला लागलीत, सोबत काही अशी पाते आहेत की जी आता वाढायला लागलीत किंवा त्यांची वाढ आता सुरू होणार आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला कोणता स्प्रे घ्यायचा आहे किंवा कोणतं ड्रिंचिंग करायचं आहे किंवा काय खत व्यवस्थापन करायचं आहे हे तर सांगतो मी आता पुढे. तर कपाशी पिकाला सर्वसाधारण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोणती कोणती खतं देणं गरजेचं आहे, ज्या खतामध्ये कमी मात्रामध्ये नायट्रोजन, जास्त मात्रामध्ये फॉस्फरस आणि थोडीफार मात्रामध्ये पोटॅश हे जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये देणं खूप चांगलं आहे, कारण अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकांना ज्यावेळेस बोंड लागलेली असतात किंवा बोंड लागायची असतात आणि बोंडाची वाढ होणं गरजेचं असतं, अशा परिस्थितीमध्ये नत्राचीसुद्धा आपल्याला आपल्या पिकाला आवश्यकता असते. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही 13-40-13 हा डोस देऊ शकता, ज्यामध्ये नत्र पण आहे, स्फुरत पण आहे आणि पालाश पण आहे, म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. फॉस्फरस पण आहे, पोटॅश पण आहे, कारण काही जी बोंडं लागलेली आहेत तर या बोंडाची वाढ होण्यासाठी पोटॅश पण महत्त्वाचं आहे, सोबत जी कळी आहे तर हे कळीचं फळामध्ये रूपांतर होण्यासाठी, बोंडामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला फॉस्फरस गरजेचं आहे आणि पिकासाठी नत्र गरजेचं आहे, कारण नत्र आपण खूप काही जास्त, काही काही शेतकरी काय करतात की कंटिन्युअसली आपले 3 डोस दाणेदारचे जमिनीतून करतात सॉईल ॲप्लिकेशनद्वारे, परंतु काही शेतकरी करत नाहीत किंवा त्यांच्याने होत नाही किंवा खर्चाचं बजेट वगैरे असे काही कारण असू शकतात की ज्यामुळे होत नाही, तर 13-40-13 अशा परिस्थितीमध्ये खूप चांगलं आहे. त्यानंतर जर मागे पाहिलं तर अशी परिस्थिती आहे की झाडाला बोंड भरपूर आहेत, पाते खूप कमी आहेत, म्हणजेच काय की बोंड आता सेट व्हायला लागले आहेत, म्हणजे ऑलरेडी सेट झालीत, फक्त काय 1-10-5 जी पाते असतील तर ती रूपांतर होणं बाकीचं आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाला 0-52-34 हे देणं चांगलं आहे, कारण का तर इथं फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन मात्रा चांगली देणं गरजेचं आहे, कारण इथं काय पात्यांची संख्या कमी आहे आणि बोंड जी आहेत तर ती जास्त प्रमाणात आहेत, म्हणजे इथं आपल्याला फक्त फुगवणं हेच गरजेचं नाही आहे, तर जी पाती आता सध्या आहेत, जी 10 पाती आहेत, तर ही 10 पातीसुद्धा आपल्याला कैरीमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे, म्हणून अशा परिस्थितीमध्ये 0-52-34 हे वापरायचं आहे. आणि जी शेवटची स्टेज आहे ज्यामध्ये आपल्याला 0-0-50 वापरायचं आहे, तर 0-0-50 आपल्या अशा पिकाला द्या की ज्या पिकामध्ये 1-2 फक्त पाते राहिलेत, बाकीचे सगळे बोंड तयार झालेत आणि फुगवायला आता फुगवणीसाठी वाट पाहत आहे, तर अशा परिस्थितीमध्ये 0-0-50 आपल्याला देणं आपल्या पिकाला गरजेचं आहे. त्याच्यासोबत तुम्ही जर दाणेदार खतांचा डोस जर जमिनीमधून दिला असेल किंवा दिला असेल तर हरकत नाही, डायरेक्टली 0-0-50 स्प्रे किंवा खालूनसुद्धा तुम्ही देऊ शकता ड्रिंचिंगद्वारे, जर तुमच्याकडे सुविधा उपलब्ध असेल तर, किंवा जर जमीन जास्तच ओली असेल तर तुम्ही स्प्रेसुद्धा घेऊ शकता. आणि जर तुम्हाला डोस तुम्ही दिलेला नसेल तर खालूनसुद्धा आपल्याला डोस द्यायचा आहे, ज्यामध्ये 0-0-50 किंवा पोटॅश MOP आपण म्हणतो, MOP तुम्ही देऊ शकता, MOP त्याच्यासोबत 10-26-26 DAP सल्फर हे प्रमाण योग्य ते प्रमाण, साधारण 25-25 किलोपर्यंत 10-26-26 DAP वापरा, 25-25 किलो, त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो वापरा, सल्फर 1-4 किलो वापरा आणि हे आपल्या जमिनीतून सॉईल ॲप्लिकेशनमधून द्या, म्हणजेच पाण्यातून द्यायचं नाही आहे तर तिथं झाडाला टाकायचं आहे, जेणेकरून काय होईल की याचा रिझल्ट जास्त काळापर्यंत आपल्याला अवेलेबल राहील आणि जी काही पिकांची अवस्था आहे किंवा पिकांची वाढ आहे तर ही वाढ चांगल्या प्रमाणात होईल. तर ही जी काही विद्राव्य खते आहेत तर अशा प्रकारे यांचा वापर करायचा आहे, तर हा वापर जो आहे तर व्यवस्थित आपल्या पिकांच्या अवस्थेनुसार करायचा आहे. जर तुमच्या पिकांवर खूप जास्त रोग असेल, आता इथं जर पाहिलं तर तुम्हाला काहीही रोग दिसणार नाही आणि विशेष म्हणजे खूप जास्त याला खर्च पण केलेला नाही आहे, पण तुम्ही जर इकडं बांधाची कड जर पाहिली, तुम्हाला इकडे दाखवतो, तर ही बांधाची जी कड आहे तर या बांधाच्या कडीने जी गवत आहे तर गवत अजिबात काढलेलं नाही, याचं कारण सांगतो इथं पहा, आता लक्षात ठेवा कधी पण,
ज्या वेळेस आपण एखाद्या पिकाची लागवड करतोय तर त्या पिकामधलं जे बांधावरचं गवत आहे तर हे अजिबात काढू नका. कारण तुम्ही जर बांधाचे वर तणनाशक मारत बसले तर सगळ्यात पहिली गोष्ट आपली मित्र कीटक जे आहे तर ती सगळी मरली जातील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की बांधाव जेव्हा कधी आपल्या प्लॉटवर बाहेरून कीड येतात तर ती आपल्या बांधावर जर गवत नसेल तर डायरेक्टली आपल्या पिकावर अटॅक करतात. मग असं होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे की जी काही कपाशीच्या कळीचं बांधावरचं जे गवत आहे हे तणनाशक मारण्यापेक्षा ते पूर्ण नष्ट करण्यापेक्षा त्याला आहे तसंच ठेवा आणि आपल्या जनावरांनासुद्धा खायला आपण नेऊ शकतो. याचे दुहेरे फायदे आहेत. एकतर आपल्या पिका जनावरांना होतील, सोबत जे काही कीड बाहेरून येणार आहे किंवा व्हायरस येणार आहे तर तो लगेच आपल्या पिकावर अटॅक करणार नाही, तो गवतावर थांबेल किंवा गवतावर येऊन थांबतो. अशा परिस्थितीत आता तुम्ही माझ्या माग सोयाबीनचा पण व्हिडिओ पाहिला असेल की ज्यामध्ये गवत जास्त आहे आणि सोयाबीन कमी दिसते, तर त्याचंही तेच कारण आहे. माझी सोयाबीनवर अजून एकही फवारणी नाही आहे, एकही टॉनिक नाही आहे, तरीसुद्धा माझ्या पिकाची खूप चांगली वाढ आहे. जवळपास 120-130 शेंग आहे त्याला. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं जे काही शेताचं बांधाचं जे गवत आहे तर हे सगळ्यात जास्त कारणीभूत ठरतं आपल्या आपल्या पिकांवर रोग न येऊ नये याच्यासाठी. तर अशी परिस्थिती आपल्या जर प्लॉटची असेल तर तुमच्या प्लॉटला अजिबात कीड कुठं दिसणार नाही, रोग दिसणार नाही. तर कंट्रोल करण्यासाठी फक्त मित्रांनो खत व्यवस्थापन हेच महत्त्वाचं नसतं, तर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, आपल्या कपाशीचा जो परिसर आहे तोसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो रोग न येण्यासाठी. तर हीच माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो नक्की मला कमेंटद्वारे कळवा. सोबत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. तसंच हे पिकाचं नियोजन तुम्हाला योग्य वाटतं आहे का हे पण मला कमेंटद्वारे कळवा. कारण शेतकऱ्यांना असं होतं आहे की दुकानदार फक्त स्प्रे सांगतात, फवारणी सांगतात, पण त्याचे फायदे काय आहेत किंवा त्याचे तोटे काय आहेत हे मात्र कोणीही सांगत नाही. तर फायदे आणि तोटे आपण माझ्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला समजावून सांगत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता की कपाशीचं जे नियोजन आहे अतिशय योग्यप्रमाणे वाढ पण चांगल्या प्रकारे, सोबत ज्या फांद्या आहेत तर त्या फांद्यांनासुद्धा 10-12 बोंड आहेत. तर असंच जर नियोजन केलं तुम्ही तर तुम्हाला उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ मिळू शकते. जर तुम्ही विचार केला तर एका फांद्याला जर 12-13 जर बोंड आपल्याला आढळली तर एका झाडापासून कमीत कमी 130-140 बोंड सहज मिळतील. आणि 130 काय हे तर सहज सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही जर कपाशीचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलेलं असेल, त्याची उंची एका ठराविक उंचीवर गेल्यानंतर त्याचा शेंडा खुडणे, सोबत खाली जी वाढ आहे तर ती वाढ जर व्यवस्थित झाली तर 200-220-250 बोंड जाऊ शकतात. खूप व्हरायट्या अशा आहेत की ज्यांचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला उत्पादन जे आहे तर खूप जास्त मिळतं. म्हणजे असं काही नाही की शेतकरी आता 25 क्विंटल घेऊ शकत नाही, फक्त परिस्थिती अशी झाली की रोगराईमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे आणि उत्पादनावर त्याचा फटका बसला आहे. परंतु योग्य नियोजन जर आपण केलं तर आत्ताही शेतकरी 25 क्विंटल उत्पादन सहज काढू शकतो. कारण ते अशक्य नाही आहे, ते काढलेलं आहे, फक्त व्यवस्थापन आपल्याला तिथं गरजेचं आहे. तर नक्की कळवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.